नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्रिस्पी आणि कुरकुरीत असे पनीरचे पकोडे. आज आपण पाहणार आहोत. इथे आपले पकोडे बनवून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय कुरकुरीत असे पकोडे बनवून तयार झालेले आहेत. कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हे तुम्ही बनवू शकता. हे पहा अगदी मस्त. आता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पनीर पकोडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे. मी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तिखट चवीनुसार मीठ गरम मसाला आणि 100 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आणि त्यासाठी हे पहा असं कापलेलं आहे. आणि 4 चमचे मी डाळीचं पीठ इथं घेतलेलं आहे. सर्वप्रथम आपला इथे एक बाऊल घेऊया आणि बाऊलमध्ये आपण 4 चमचे बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेऊयात. आणि त्यानंतर 2 चमचे आपण तांदळाचं पीठ यामध्ये ॲड करूयात. आणि चवीनुसार मीठ आपण यामध्ये घालून घेऊया. आणि तिखट 1/2 चमचा गरम मसाला यामध्ये घालूया. आणि हे आता सर्व जिन्नस पाणी घालून आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. हे पहा आपलं आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. अजून थोडंसं पाणी घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात. आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीनं. आणि आता आपण यामध्ये पनीरचे काप घालूयात. आणि आता हे आपल्याला पकोडे जे बनवून तळून घेणार आहोत आपण. आता आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये 1-1 पकोडे बनवून तळून घेऊया. तांदळाच्या पिठामुळे काय होतं की पनीर पकोडे अतिशय कुरकुरीत आणि खायलासुद्धा अतिशय मस्त असे लागतात. त्यामुळं आपण इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला जर मऊ पकोडे पाहिजे असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ नाही वापरलं तरीसुद्धा चालेल. हे पहा दोन्ही साईडून आपण मस्त असे कुरकुरीत असे पकोडे तळून घेऊयात. साधारणतः 4 ते 5 मिनटं तळलेला वेळ लागेल जेणेकरून कुरकुरीत असे आपले पकोडे तयार होतील. हे पहा अतिशय मस्त असा कलर आपल्या पकोड्याला आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे पहा आता हे आपले तळून व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. आता आपण हे काढून घेणार आहोत. आता इथे सर्व पकोडे आपले बनवून खाण्यासाठी गरमागरम तयार आहेत. हे पहा कुरकुरीत आणि क्रिस्पी असे पकोडे बनवून तयार आहेत. हे पहा अगदी मस्त आणि खायलासुद्धा अतिशय मस्त असे आपले पकोडे बनवून तयार आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.